नमस्कार, मी प्राध्यापक केशव कातोरे एबी न्यूजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. श्रीगोंदा तालुक्याचे युवा नेते, महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे संचालक बाळासाहेब नाहटा यांचे रोखठोक भाषण. आज अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली श्रीगोंदा तालुक्यात आढावा बैठक संपन्न झाली. या आढावा बैठकीत तालुक्यातील कोरोना, कुकडीचे पाणी व इतर विषयावर श्रीगोंदा तालुक्याचे नेते बाळासाहेब नाहटा यांनी रोखरोख भाषण करत प्रशासकीय यंत्रणेवर ताशेरे ओढले. पाहूयात बाळासाहेब नाहटा यांचे भाषण. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय हसन मुश्री साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य व्यक्ती, सर्व पदाधिकारी अधिकारी आणि समोर बसलेले बंधू आणि भगिनी, जवळपास एक तास आपली मीटिंग सुरू होऊन या ठिकाणी झालं. आपण सर्वांची भाषणं ऐकलीत, सर्वांनी या ठिकाणी गोडगोड आणि छान छान चाललंय असं सांगितलं. ॲक्च्युली वस्तुस्थिती आपल्या समोर बसलेल्या सर्व लोकांना माहिती आहे. मी कुठल्याही आकाशातून या ठिकाणी बोलणार नाही, परंतु मुश्रीफ साहेब हात जोडून आपल्याला एका गोष्टीची विनंती आहे, त्याची आपण सिरियस दखल घ्या. या ठिकाणी दाभडे मॅडमने आकडेवारी सांगितली, जसं कोरोना कोविडचा आजार सुरू झाला आणि गावगावांमध्ये या ठिकाणी कोविडचे रुग्ण या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मरण पावले आणि हतबलता बघून 7-8 वेळा रोज माननीय तहसीलदार साहेब आणि दाभडे मॅडमला मी भेटायला येत होतो, पण यांनी एकही विषय कधी सिरियस घेतला नाही. साहेब, कोरोना कोविडच्या काळामध्ये मी आपल्या माहितीसाठी सांगतो, अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त पेशंट ऑक्सिजन अभावी 350 रुग्ण फक्त ऑक्सिजन अभावी श्रीगोंदा तालुक्यात दगावले. साहेब, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी 700 सिलेंडर ऑक्सिजनचे उपलब्ध केली तपासलेल्या सगळ्या लोकांना त्याची गॅरंटी माहिती आहे. दाभाडे मॅडम, आपण या तालुक्यामध्ये 25 कोरोनाचे कोविड सेंटर तिथे स्वयंसेवक चालवतात, त्या गावातले कार्यकर्ते चालवतात. एक शब्दाने सुद्धा आपण त्यांचा आभार मानायची दान त्या ठिकाणी दाखवली नाही, या गोष्टीचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि या ठिकाणी साहेब आपल्या माहितीसाठी सांगतो, या श्रीगोंदा तालुक्यामध्ये बबनराव पाचपतेंचा धाकटा भाऊ ज्याला या तालुक्यात वाघाचं काळीज म्हणत होते, असा माणूस फक्त कोरोनामुळे गेला. तुम्हाला सांगतो, ठेच लागली तर त्या माणसाची आठवण व्हायची, असा माणूस या तालुक्याने गमावला. संतोष खेतमाळीस या तालुक्याचा माजी नगराध्यक्ष, तुम्हाला सांगतो त्याला ऑक्सिजन मिळाला नाही, त्याला नगरमध्ये ऍडमिट करावं लागलं आणि त्याचा सुद्धा या ठिकाणी मृत्यू झाला. त्याच्या घरात त्याची आई गेली, त्याचे वडील गेले. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, अशी भयंकर परिस्थिती या श्रीगोंदा तालुक्यामध्ये झाली आणि सगळी माणसं आपण गोडगोड भाषण करता. या ठिकाणी तुम्हाला सांगतो, माझ्या गावामध्ये 30 माणसं गेली, त्याचं 35 वय होतं, त्याला ऑक्सिजन अभाव आम्ही वाचवू शकलो नाही. या तालुक्यामध्ये तुमचं जे शासकीय रुग्णालय आहे, साहेब तुम्ही फक्त 5 मिनिटं वेळ द्या आणि त्या ठिकाणी त्या शासकीय रुग्णालयात चला. अत्यंत घाणेरडी अवस्था त्या ठिकाणी आहे. बाळासाहेब घोष कुठे? बाळासाहेब घोष या ठिकाणी बसले. बाळासाहेबांना घेऊन ग्रामीण रुग्णालयात गेलो तर बाळासाहेब खरं कुठे? महिलांना त्या ठिकाणी शौचालयाचा अभ्यास नव्हतं, अशी वाईट अवस्था त्या ग्रामीण रुग्णालयाची होती. दाभाडे आणि तुमचा तहसीलदार, तुमच्या माहितीसाठी सांगतो, अत्यंत बोगस अधिकारी आहेत. माझा जाहीर आरोप आहे, तुम्हाला माझ्या काय रुग्णा दाखवा
करतात साहेब तुम्हाला जाहीरपणे सांगतो की कुपरच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत विषय आहे आज पिंपळगाव खातवाडी त्या ठिकाणी राहणारा माझे आमदार आहेत तुमच्या शेजारी बसले त्यांना विचारा पिका जळून गेली फळबागा जळाल्या साहेब आता आम्हाला प्यायला पाणी नाही माझ्या गावात वॉटर सप्लायला पाणी सोडायचा आदेश मान्य कर